तर तिकडे मालेगाव शहरातही गोवरचे आणखी 6 रुग्ण आढळून आले, त्यामुळे रुग्णांची संख्या 62 वर पोहोचली आहे. 4 संशयित रुग्णांवरती सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गोवरचे जे रुग्ण आढळून आले त्यांनी लस घेतलेली नव्हती. गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे वॉर्डावॉर्डात जाऊन लसीकरणासोबतच जनजागृती देखील केली जाते आहे. कोरोनाप्रमाणे मालेगाव शहर गोवरचा हॉटस्पॉट होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. तर बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीमध्ये हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर इथे अकोट इथला व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस जादा भावानं खरेदी करण्याचा आमिष दाखवून कापूस खरेदीमध्ये वजन काट्यातच हेराफेरी करून शेतकऱ्यांची लूट करत होता. आणि यावेळी शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याला वजन काट्यामध्ये घोळ करून क्विंटल मागं तब्बल 20 किलो कापूस कमी मोजत असताना रंगे हात पकडून चांगलाच चोप दिलाय. राहुल खंदारे अधिक माहिती देतील या संपूर्ण प्रकरणाची. तर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला थेट चोप देण्याची घटना नेमकी काय आहे सविस्तर सांगाल. संग्रामपूर मध्ये अकोट येथील कापूस खरीददार व्यापारी त्या ठिकाणी कापूस जळ्या ज्यादा भावामध्ये विक्री करण्यासाठी आला होता आणि शेतकरी देखील आपल्या कापसाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेपेक्षाही मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने त्या व्यापाऱ्याकडे आपला कापूस शेतकरी विकत होते. परंतु हा व्यापारी जो आहे आपल्या कापूस खरेदी करत असताना काट्यामध्ये हेराफेरी करत होता. क्विंटल मागे 20 किलो कापूस जो आहे तो शिल्लक त्या ठिकाणी मोजत होता आणि शेतकऱ्यांना फक्त एका क्विंटलचेच पैसे त्या ठिकाणी देत होता. हा संपूर्ण प्रकार जो आहे एका महिन्यापासून हा सदर व्यापारी करत होता. संपूर्ण घटना जी आहे हे शेतकऱ्याच्या लक्षात आली. लक्षात आल्यानंतर त्या व्यापाऱ्याचा काटा जो आहे तो या ठिकाणी तपासण्यात आला. त्यामध्ये हेराफेरी झाल्याचं उघड झालंय. हेराफेरी झाल्याचं उघड झाल्यानंतरच शेतकरी जे आहेत ते त्या ठिकाणी कमालीचे संतप्त झाले होते आणि त्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली. शेतकऱ्याचा कापूस जो आहे. धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.